कान टोचल तेही पीला बोचल अशी थट्टा पुरी चा काजाला ठसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली ची
मी सौशैला शिवाजी वामन सादर करत आहे इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कविता एक तांबडा भोपळा. कवयित्री आहेत पद्मिनी बिनीवाले. आपणास माझे कविता गायन आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक जरूर करा. ध्यास गुणवत्तेचा शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती शिवाजी वामन. आज एक तांबडा भोपळा कविता आपल्याला आवडल्या असल्यास आमच्या चॅनलला जरूर भेट द्या किंवा खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत तेथून त्या आपण पाहू शकता. आज मी सादर करत आहे इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कविता कणभर तीळ. कवयित्री आहेत लीलावती भागवत. मी सौशैला शिवाजी वामन इयत्ता पहिली ते चौथीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कविता सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. आपणास माझे कविता गायन आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढील कवितांचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. ध्यास गुणवत्तेचा शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती शिवाजी वामन. वाटाणा फुटाणा शेंगदाणा
हलवा कर झोकात घाल मला पाकात हलवा कर झोकात मी गायलेल्या कविता आपल्याला आवडल्या असल्यास आमच्या चॅनलला जरूर भेट द्या किंवा खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे लिंक्स दिलेले आहेत तेथून त्या आपण पाहू शकता. आज मी सादर करत आहे इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कविता चांदोबाच्या देशात. कवी आहेत एकनाथ आव्हाड. मी सौशैला शिवाजी वामन इयत्ता पहिली ते चौथीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कविता सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. आपणास माझे कविता गायन आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढील कवितांचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. ध्यास गुणवत्तेचा शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती शिवाजी वामन. झाडावर चढू आकाशात तोडू Chup.
केलेल्या कविता आपल्याला आवडल्या असल्यास आमच्या चॅनलला जरूर भेट द्या किंवा खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत तेथून त्या आपण पाहू शकता. चला तर आज ऐकूया इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कविता भेळ. कवयित्री आहेत मंदाकिनी गोडसे. मी सौ शैला शिवाजी वामन संगीतबद्ध कविता गायनाचा प्रयत्न करत आहे. आपणास माझे कविता गायन आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक जरूर करा. ध्यास गुणवत्तेचा शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती शिवाजी वामन. आई आई करना ग भेळा. Thank you.
कवितेबरोबरच आमच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या इतर संगीतबद्ध कविता पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला भेट द्या अथवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत, तिथून त्या आपण पाहू शकता. धन्यवाद. आज मी सादर करत आहे इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कविता मंगळावरची शाळा. कवी आहेत फादर फिलिप कार्व्हालो. मी सौशैला शिवाजी वामन इयत्ता पहिली ते चौथीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कविता सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. आपणास माझे कविता गायन आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढील कवितांचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. ध्यास गुणवत्तेचा शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती शिवाजी वामन. मंगळावरची मुले पृथ्वीवर आली, कविता आपल्याला आवडल्या असल्यास आमच्या चॅनलला जरूर भेट द्या किंवा खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत, तिथून त्या आपण पाहू शकता. मी सौशैला शिवाजी वामन इयत्ता पहिली ते चौथीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कविता सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. आपणास माझे कविता गायन आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढील कवितांचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. ध्यास गुणवत्तेचा शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती शिवाजी वामन. आज मी सादर करत आहे इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कविता हिवाळा. कवी आहेत अनंत कांबळे. डोंगराच्या पलीकडे शेकोटी
पाहिलेल्या कविता आपल्याला आवडल्या असल्यास आमच्या चॅनलला जरूर भेट द्या किंवा खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत तेथून त्या आपण पाहू शकता. नमस्कार, मी सुभाष शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळाई, केंद्र सातारा, तालुका जिल्हा औरंगाबाद. मित्रांनो, मी तुमच्यासाठी इयत्ता दुसरीची एक सुंदरशी कविता घेऊन आलो आहे. कवितेचं नाव आहे फुग्यारे. कवयित्री वसुधा पाटील यांनी लिहिलेली अतिशय सुंदरशी कविता, मुलांना बालगोपाळांना हवी हवीशी वाटणारी कविता माझ्या आवाजात फुग्यारे. फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळे उंच जाशील किती. फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळे उंच जाशील किती. पक्षांशी गोष्टी करशील किती, वाऱ्याशी झुंज घेशील किती. फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळे उंच जाशील किती. ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का. गेलास जर का उंचच फार, चंद्राच्या घरी मुक्का मार. जोडून दे टेलिफोनची तार, जोडून दे टेलिफोनची तार. फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती. रोजच रात्री गप्पांचा वार, मी म्हणेन हॅलो हॅलो. तिथून उत्तर काय हो राव, खरच ना पण तू वर जाणार. कि मधल्या मध्ये फट म्हणणार, कि मधल्या मध्ये फट म्हणणार. फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती. पक्षांशी गोष्टी करशील किती, वाऱ्याशी झुंज घेशील किती. फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती. नमस्कार शिक्षक मित्रांनो, ह्या कवितेचा वापर मी माझ्या अध्यापनात माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी तर करणारच आहे, पण त्याच बरोबर माझी अशी इच्छा आहे की आपणही आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी या कवितेचा जरूर वापर करावा, म्हणजे काहीतरी चांगलं केल्याचं समाधान मला मिळेल. धन्यवाद.